नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत घटक क्रमांक 2 भारताची संसद। भारताच्या संसदेचे कार्य आपण अभ्यासणार आहोत, त्यामध्ये कायद्याची निर्मिती तसेच मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य आपण अभ्यासलेले आहेत। आता या भागामध्ये आपण संविधान दुरुस्ती हे कार्य आपण अभ्यासणार आहोत। भारताच्या संविधानात काही दुरुस्ती किंवा बदल करावयाचा असल्यास संसद त्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेत असते। दुरुस्ती प्रस्तावाच्या आधाराने तो प्रस्ताव आवश्यक आहे किंवा नाही हे चर्चा करून संसद ठरवत असते, आणि चर्चेत जर तो प्रस्ताव योग्य वाटला तर तो प्रस्ताव स्वीकारला जातो, आणि जर अयोग्य वाटला तर तो प्रस्ताव फेटाळला जातो। अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रस्ताव स्वीकारायचा का नाही याची संपूर्ण त्या ठिकाणी अधिकार हा संसदेला आहे। भारताच्या संविधानात दुरुस्ती करण्यासाठीचे 3 प्रमुख त्या ठिकाणी पद्धती दिलेल्या आहेत। पहिली पद्धत आपण पाहूया, भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने त्या ठिकाणी बदलता येतात। साध्या बहुमताने याचा अर्थ काय, तर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचं जर मतदान त्या दुरुस्तीला त्या ठिकाणी पडलं तर ते दुरुस्ती मंजूर होते, त्यालाच साधं बहुमत असे म्हणतात। दुसरा प्रकार आहे, काही तरतुदी असतात, विशेष तरतुदी असतात, त्या मात्र संसदेच्या विशेष बहुमताने त्या ठिकाणी मंजूर कराव्या लागतात। विशेष बहुमत म्हणजे कसे बहुमत, तर 2/3 बहुमत त्या ठिकाणी त्या ठरावाच्या बाजूने म्हणजे दुरुस्तीच्या प्रस्तावाच्या बाजूने पडणं आवश्यक असतं, तेव्हा त्या ठिकाणी ती दुरुस्ती मंजूर होते। मग 2/3 म्हणजे किती, तर एकूण जे सदस्य संख्या आहे त्याचे 2/3 सदस्यांनी त्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर तो ठराव मंजूर होतो, अन्यथा तो ठराव नामंजूर होतो, हे विशेष बहुमत म्हणतात याला। आणि तिसरी जी पद्धत आहे ती पद्धत आपण या ठिकाणी पाहू, तर तिसऱ्या पद्धतीमध्ये विशेष बहुमत तर लागतोच, शिवाय आणखी निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांचंही त्या ठिकाणी पाठिंबा लागतो। म्हणजे पहा, तिसरी जी तरतूद आहे त्यामध्ये संसदेचे विशेष बहुमत म्हणजेच 2/3 बहुमत तर लागतंच, त्याचबरोबर देशातील 28 घटक राज्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने म्हणजेच पाठिंब्याने ती दुरुस्ती त्या ठिकाणी करता येते, अन्यथा त्या ठिकाणी ती दुरुस्ती फेटाळण्यात येते। अशा प्रकारे या ठिकाणी दुरुस्तीचे 3 पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत। धन्यवाद।